विद्यार्थी मित्रांनो, अजून एका विद्यापीठाचं एग्जाम ऑनलाईन घ्यायचं ठरवलं आहे, तर तुमचं विद्यापीठ सुद्धा असा निर्णय घेऊ शकता. आणि त्यांचा पेपर पॅटर्न सुद्धा डिक्लेअर झाला आहे, त्यांचा पेपर पॅटर्न सुद्धा तुमचं युनिव्हर्सिटी फॉलो करू शकते. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने, सोलापूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे. त्या विद्यापीठाने परिपत्रकसुद्धा काढलेलं आहे आणि त्यांच्या एक्झाम ह्या घरी बसून मोबाईल फोन लॅपटॉपवर इत्यादीचा वापर करून परीक्षा होणार आहे. त्यांचा परीक्षेचा पॅटर्न हा 50 MCQ क्वेश्चन असणार आहेत आणि 1 MCQ क्वेश्चन एका मार्काला असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर विद्यार्थ्यांना जर काही अडचण आली तर त्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू एक एका विद्यापीठाचे परिपत्रक येत आहेत, तर अजून कोणत्या विद्यापीठाचे परिपत्रक आले की ह्या चॅनलवर तुम्हाला नक्की अपडेट मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. नमस्कार दोस्तों, यदि कोई विश्वविद्यालय ऑनलाइन परीक्षा देने का निर्णय लेता है तो आपका विश्वविद्यालय भी इस तरह निर्णय ले सकता है और उनके पास भी परीक्षा पैटर्न उन्होंने डिक्लेयर किया है. यह विश्वविद्यालय है सोलापुर यूनिवर्सिटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. यदि आप यह जानना है तो पूरा वीडियो देखे और उनकी एग्जाम जो है घर बैठे आयोजित की गई है मोबाइल फोन लैपटॉप का उपयोग करके. उनके परीक्षा पैटर्न में 50 MCQ क्वेश्चन होंगे, एक एक मार्क को 1 MCQ क्वेश्चन होगा. एक एक पेपर का समय 1 घंटा होगा, तो पेपर में नेगेटिव मार्किंग नहीं होगा. यह देखते हुए विद्यार्थी मित्र धीरे धीरे एक एक परिपत्रक एक एक विश्वविद्यालय का आ रहा है. तो किसी भी अन्य विश्वविद्यालय का पास एक परिपत्रक है जो आपको निश्चित रूप से इस चैनल पर अपडेट मिलेगा. तो कृपया चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन प्रेस कीजिए. धन्यवाद.